नमस्कार मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला अशा काही विषयी गोष्टी सांगत असते जिथे मी अगोदरच माझ्यावर प्रॉब्लेम झाला आहे या बाईमुळे. तर या बाईला आज काय झालं आहे बाबा मला समजत नाही. विचित्र विचित्र हरकत करत आहे. म्हणजे ह्या बाईला मुंबईमधून हकलूनसुद्धा लावलेलं आहे आणि त्याचबरोबर हिच्या मुलाला पण शाळेमधून काढलेलं आहे. त्याच्यासाठी ह्या बाईने ह्या मुलाला गावामध्ये आणलेला आहे. असा कोणता व्यक्ती आहे जो महाराष्ट्राचं नाव खाली जात असेल तर बघणार नाहीच बघणार. तर पोलिसांनी ह्या बाईला हकलवलं आहे, तडीपार केलेलं आहे या बाईला. त्याचबरोबर तिच्या या मुलालासुद्धा शाळेमधून काढलेलं आहे जेणेकरून शाळेची बदनामी होणार नाही. भलं बोलत असेल बाई माझी पुष्कळ लोक आहेत, फॅन लोक आहेत. हे फॅन लोक आहेत ना टाईमपाससाठी येतात, ज्यांना कामधंदे नाहीत, तर अशा अशी जी लोकं आहेत हे तिचे फॉलोअर आहेत. त्याचबरोबर मी एवढं सांगायचं मन आहे की माझं की बाबा तो यश जो मुलगा आहे त्याला जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम सॉल्व होण्यासाठी तुम्ही काहीतरी पुढे या, मदत करा. खाली फुकटच्या या तोतलीला या बोबडीला तुम्ही सपोर्ट करून तिला पैसे द्यायचं हे सगळं काम बंद करा. त्या मुलाला पाठवा तुम्ही पैसे. त्या माधुरी सखी महिला मंचमध्ये त्या मुलाचे सगळे अकाउंट डिटेल्स तुम्हाला भेटतील, जेणेकरून त्या मुलाला जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममधून तो सॉल्व होईल. बिचारे त्या मुलाचे आई वडील किती, जर आपल्या मुलाची तब्येत बरी नसेल तर आपल्याला कसं होतं, बरोबर आहे ना मैत्रिणीनो. तर नक्की त्या यशवाळ्याला मदत करा. यश म्हणजे हा हिचा यश नाही, हा बोबडीचा यश नाही, हा यश वेगळा आहे. जो एकदम म्हणजे एकदम त्याला एकदम मोठा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या प्रकारे. तर असं करा की बाबा तुम्ही माधुरी सखी मंच ह्यामध्ये जाऊन पहिलं त्याला सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला त्यांचं नंबर डिटेल सगळं भेटेल. तर प्लीज तिथे जावा आणि या बोबडीला एक रुपयाची मदत करू नका. हिच्याकडे पुष्कळ पैसा आहे, या बोबडीकडे पुष्कळ पैसा आहे आणि हिला लोकांना कसं गंडवायचं हे तिला 100% माहीत आहे. तर ही बाई एवढी नालायक बाई की बाबा तू कॉर्न खाल्ला नाही आहे का, मार्केटमध्ये जाऊन तू कॉर्न खाल्ला नाही का, तर ते शेतामध्ये कॉर्न काढून ठेवलं आहे तिथे जाऊन ते हडाळ्यासारखी बसली जसं तुला खायलाच भेटत नाही. एवढी नालायक बाई आहे ना. तर ती मुलं पळून जातात आणि बोलतात बघा बघा शेतामध्ये वेडी बाई आली आहे, म्हणजे तुझी लायकी कळली आज. कारण तो मुलगा बोलतो तो येडी आहे, म्हणजे त्या मुलाच्या घरी पण बोलत असतील ना. मुलं जेव्हा बोलतात ना केव्हा बोलतात, जेव्हा त्यांच्या घरामधली लोकंसुद्धा तसं बोलतात. म्हणजे तिथले गावामध्ये लोकांनासुद्धा माहिती आहे की तू येडी आहे आणि तुला तिथून काढलेलं आहे, तू काही कर, काहीही भूक, किती शिवा द्या शरापा दे, बघ तुझे तिथे घरामध्येच भोगत आहेत भावाची पोरं. एकीची तब्येत बरी झाली आता दुसरीची खराब. तर बोलताना जीव आहे ना चांगली ठेव, समजली का. चांगलं बोलशील तर चांगलं होईल आणि लोकांबरोबर फ्रॉड करू नको. या इथलं इथेच भोगायचं आहे, समजले. या जन्माचं या जन्मामध्येच भोगायचं आहे. जर चांगलं काम करशील तर चांगलं होईल आणि जर वाईट काम करशील ना तर मरूपर्यंत तुला एवढा प्रॉब्लेम होईल ना की तू विचार नाही करू शकत. आज मी छोट्या आवाजाने बोलते बट उद्या ना जर दुसऱ्या लोकांवर येईल ना तर दुसरे लोक मग किती लेवलवर जातील ते तुला कळणार नाही. तर मी भावांना बहिणींना एवढंच सांगते की ह्या बाईला काही मदत करू नका. एवढी नीच बाई आहे ना की तुम्हाला अशा चुटक्या मारून दाख सांगते ती की बाबा तुमच्या बापाचा नाही खात, खाते आपल्या बापाचंच. आपणच हिजे ह्या बाईचे नालायक बाईचे व्हिडिओ बघत असतो आणि त्यामुळे हिला व्ह्यू भेटतात, त्यामुळे या बाईला डॉलर भेटतात, बरोबर आहे की ना मैत्रिणी. तर ह्या बाईचे व्हिडिओ बघत जाऊ नका. जर समोर आले तर पळवा हे जे व्हिडिओ, जेणेकरून हिला ॲडव्हर्टाईजमेंटचे पैसे भेटणार नाही. तर नक्की मैत्रिणीनं असंच करा. ह्या बाईला बरोबर धडे शिकवायला पाहिजे. मुंबईतून हिला तडीपार केलेला आहे या बाईला आणि थोड्या दिवसामध्येच हिचा नवरा आमच्या माधुरी सखी मंच जे आहे यामध्ये लाईव्ह येणार आहेत. तर ह्या बाईचे सगळे पोल म्हणजे इथे ओपन होणार आहेत. तर काही लोक चमचे लोक येतील तर मी आता काही त्यांना लक्ष देत नाही. चमच्याचं काम काय असतं, ढवळायचं काम असतं. किंवा काही लोक तिथून चमचे ती पाठवत असतील चमच्यांना, तर मी या चमच्यांना केअर करत नाही, अजिबात मी केअर नाही करत. तर मी एवढंच म्हणते की या बाईला तुम्ही काहीही मदत न करता जो यश आहे तर त्याला जर तुम्ही जर पैसे दिले तर एक एक रुपये तिथे अर्जंट आहे. आणि इथे ह्या थर्ड क्लास बाईला तुम्ही 500 ते सोडून तिच्या घरी येऊन तिला लाख लाख रुपये देतात. म्हणजे तुम्ही एवढे निर्लज्ज लोक आहात ना, एवढे थर्ड क्लास लोक
तुमचे पैसे चांगल्या हातात जातच नाही. ती बाई उद्या तुम्हाला सरेआम शिव्या देणारी बाई आहे, जी यूट्यूबच्या लोकांना अशी चुटक्या मारून सांगते की बाबा मी तुमच्या बापाचं खाते का म्हणते. तर उद्या तर ती तुम्हाला काय काही कुठल्याही लेवलमध्ये बोलू शकते, किंवा ज्या माणसाने या बाईला मदत केली ना, तर ती उद्या ह्या बाईला त्या बाईला ही बाई ये चपलेने पण मारू शकते. म्हणजे एवढी ती थर्ड क्लासची आहे. तिच्याकडून पैशाची परत यायची अपेक्षा करू नका, कारण तिच्या हातात आहे ना लक्ष्मी येते, लक्ष्मी आहे बोलते, हाताला खाज येते बोलते. तर ती जी खाज आहे ना नेहमीच ऑन राहते, कारण तर तिच्या हातातून ही लक्ष्मी परत जाणार नाही. तर त्या बाईला कधीही मदत करू नका. त्यापेक्षा जो यश आहे, तो मुलगा आहे, त्याची तब्येत बरी नाही. माधुरी सखी म्हणजे याला तुम्ही जाऊन तिथे त्या यशचं सगळे अकाउंट विचारू शकतात, तर ते तुम्हाला तिथे देतील. फक्त या बाईला काहीही मदत करू नका. ही बाई तशीच मरणारी आहे. हां, गावातली लोकंसुद्धा हिला येडी बाई म्हणतात. लोकांना आवडत नाही तिच्या व्हिडिओमध्ये यायला. आज स्वतः मला एक फ्रेंडने एवढी छोटीशी रेकॉर्डिंग पाठवली होती तिची, त्याच्यामध्ये तो जे तिच्या घरी कामाला आला आहेत ते खांबे टाकायला, तोसुद्धा बोलते मला व्हिडिओमध्ये घेऊ नकोस. तर त्यांनी अट टाकली, ती बोलतं नाही दाख. मग शेवटी तिने दाखवलं त्याचा, म्हणजे किती नालायक बाई. हिला फक्त येल्लो डॉलरसाठी, येल्लो नाही ग्रीन डॉलरसाठी एवढं भुगते यूट्यूब ऑन करून. तर मैत्रिणीनो, या बाईला तुम्ही सपोर्ट करूच नका, या बाईला पैसे देऊच नका, कारण ही बाई काही सुधारणारी नाही आहे. तर नक्की मैत्रिणीनो तुम्ही म्हणजे जर तुम्हाला माझं हे चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी सांगितलं असेल तर, पटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. ज्यांना घाण कमेंट करायची तर करा, मला काही फरक नाही पडत, मला घंटा फरक नाही पडत. तर लक्षात ठेवा की बाबा तुम्ही काहीही करा, फक्त त्या बाईला सपोर्ट करू नका, कारण ती नालायक बाई आहे, ती कधी सुधारणारी बाई नाही आहे. कारण ती उद्या तुम्हाला शिव्या मारणार. ज्यांनी तिला सपोर्ट केला आहे त्यांना तर तिने अजूनपर्यंत ती शिव्या मारते. त्या बाईला कधी बरं नाही होणार. आणि जेव्हा तुम्ही जेवण करतात तर तुम्ही छान खुशी मनाने करा, करून त्या लोकांना शिव्या मारून केलं ना, तर त्याचा रिझल्ट आज बघ. तुझ्या घरात तुझ्या भावाची पोरींची तब्येत बरी नाही, तर मी तेवढं तुझ्या भावाला पण सांगते, बाबा हिला इथून निघव, ती अवदस आहे, तुझी बहीण एक नंबरची अवदस आहे, तर तिला इथून निघव, काढून टाक. एवढंच मला सांगायचं आहे. आणि तुमच्या गावामध्ये सुद्धा ह्या बाई असेल तर हिला पळवून सोडा, कारण ती गावाला पनवती लागली आहे, तुमच्या गावाला मोठी पनवती लागली आहे. तर अवदसा आली आहे गावामध्ये, हे असेल ही एक नंबरची अवदसा आहे मैत्रिणीनो. तर ह्या बाईला इथून रफातफा करा, कारण मुंबईमध्ये तर हिला घेणारच नाही आहे, हिला मुंबईमधून तडी पार केलं आहे. तर भाऊनो बहिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू, बाय.